हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण चांगलेच असाल. तर आपण खूप दिवसांनी भेटतो आहे आणि नवीन वर्षानंतर हा माझा पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी छान आनंदात रहा, हेल्दी रहा आणि सेफ रहा. तर तुम्ही बघत असालच की छान मी तयार झाली आहे, छान ब्लॅक साडी नेसली आहे, मोत्याचे दागिने घातले आहेत. तर मी कशासाठी रेडी झाले ते तुम्हाला सांगते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे एक छान असा मेकअप लुक. तर हा मेकअप लुक असणार आहे स्पेशली मकर संक्रांतीसाठी. संक्रांत आता जवळ येते आहे म्हणूनच मी हा लुक तुमच्यासाठी खास क्रिएट केला आहे. तुम्हालासुद्धा हा लुक आवडेल होती ह्या फंक्शनसाठी. आपण सोप्या पद्धतीने कसा मेकअप करू शकतो हे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझा चेहरा छान वॉश करून घेतलेला आहे, त्यानंतर मी लावला आहे मॉइश्चराइज जे आता छानपैकी माझ्या चेहऱ्यावर सेट झालेलं आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीचं मॉइश्चराइज नक्की लावा आणि सध्या तर थंडीचे दिवस आहेत त्यामुळे गरजेचं आहे. मॉइश्चराइज लावून झाल्यावर मी लावला आहे सनस्क्रीन. तर आता आपण मेकअपला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी मेकअप करणार आहे डोळ्यांचा. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण कन्सिलर यूज करणार आहोत. तर कन्सिलरसाठी मी इथे यूज केलं आहे मेबलिन फिटमीचं 25 मीडियम असं कन्सिलर, तुम्ही बघू शकता. इथे ब्युटी ब्लेंडरने छान ब्लेंड करून घेणार आहे. कन्सिलर लावल्यामुळे आपले जे आयशॅडोज आहेत ते छान उठून दिसतात. त्यांना पहिल्यांदा कन्सिलर लावून घ्यायचं आहे आणि ते पावडरने सेट करून घ्यायचं आहे. तर कन्सिलर सेट करण्यासाठी मी आता लावणार आहे पावडर. त्यासाठी इथे मी मेबलिनची फिटमी पावडर यूज करते आहे. तर कन्सिलर सेट झालेला आहे, आता मी करणार आहे आयशॅडोज. तर त्यासाठी मी इथे रिव्हॅल्युएशनचं आय पॅलेट यूज केलं आहे. हे आहेत कलर्स. तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक छोटासा ब्रश यूज करणार आहे. अशा पद्धतीचा ब्रश घेऊन मी एक लाईट शेड डोळ्याला लावणार आहे. तर ही जी शेड आहे ती माझ्या पूर्ण आय लिडवर मी लावून घेते आहे. पूर्ण आयलिडवर हा लाईट शेड अप्लाय करून घेतला आहे. आता मी एक डार्क ब्राऊन शेड घेणार आहे. तर मी हा डार्क ब्राऊन शेड घेणार आहे. तर पूर्ण कलर मी कॉर्नरला लावते आणि त्यानंतर मी क्रीजवर पूर्ण अप्लाय करून घेते आहे, म्हणजे ब्लेंड करून घेते आहे. जेवढा वेळ तुम्ही ब्लेंड कराल तेवढा आयशॅडो आपला छान ब्लेंड होईल आणि छान दिसेल. त्यानंतर मी आता घेणार आहे ह्याच्यापेक्षा एक शेड लाईट आणि ती मी क्रीजच्या थोडंसं वरती ब्लेंड करून घेणार आहे. तर मी आता यूज करते थोडासा मोठा ब्रश, ब्लेंडिंग ब्रश, आणि हा पूर्ण जो आयशॅडो आहे तो मी अशा पद्धतीने ब्लेंड करून घेणार आहे. आता मी लावणार आहे थोडासा शिमरी कलर. तर त्यासाठी इथे मी गिना क्लॅम्पचं हे शिमरी आय पॅलेट यूज करते आहे. तर माझ्या साडीला थोडासा मॅचिंग असा गोल्डन कलर, थोडासा डार्क गोल्डन कलर मी डोळ्यांच्या मधल्या भागाला लावणार आहे. तर आता मी काय करणार आहे, एक छोटासा ब्रश घेणार आहे आणि थोडंसं ब्लेंड करून घेणार आहे, म्हणजे सर्व कलर व्यवस्थित मिक्स होतील, कुठेही हार्श लाईन दिसणार नाही आणि आपला आयशॅडोसुद्धा छान दिसेल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जे आयशॅडो आपण केले आहेत ते थोडे थोडे खाली पडतात आपल्या चेहऱ्यावर, ते आपल्याला छान क्लीन करून घ्यायचं आहे आणि हवं तर आपण पुन्हा मॉइश्चराइज लावून घेऊ शकतो.
तर आता मी करणार आहे बेस, तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी लावणार आहे कन्सीलर. आणि कन्सीलरसाठी इथे मी सगळ्यात पहिल्यांदा यूज करते आहे मेबलिन फिटमीचं 35 डीप हे कन्सीलर, जे माझ्या स्किनला मॅच आहे. जिथे मला डार्क स्पॉट दिसतील, पिंपल्स असतील, तिथे मी हे कन्सीलर लावून घेते. ब्यूटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेणार आहे कन्सीलर. आणि हा जो ब्यूटी ब्लेंडर आहे मी थोडासा पाण्यामध्ये भिजवून आणलेला आहे, थोडासा ओला करून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित ब्लेंड होतं. आणि आपल्याला हा जो ब्यूटी ब्लेंडर आहे तो असा पुसायचा नाही आहे, आपल्याला फक्त डॅप करायचा आहे. तो डॅप केल्यामुळे व्यवस्थित आपल्या चेहऱ्यामध्ये फिट होतो, सेट होतो आणि लॉंग लास्टिंग राहतो. म्हणजे जे पण आपण प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावर लावतो ते लॉंग लास्टिंग राहतं. तर आता मी लावणार आहे फाउंडेशन. तर त्यासाठी इथे मी मेबलिन फिटमीचं फाउंडेशन यूज करते आहे. त्यासाठी इथे मी शेड 2 शेड यूज केले आहे माझी स्किन टोन जी आहे ती मॅच करण्यासाठी. 228 सॉफ्ट टॅन हा एक शेड आहे आणि दुसरा आहे 128 वॉर्म न्यूड. तर तुम्हीसुद्धा जे फाउंडेशन यूज करणार आहात ते तुमच्या परफेक्ट स्किनला मॅच असलं पाहिजे. तर ते आपल्याला म्हणजे जो आपण मेकअप करतो तो छान उठून दिसतो. फाउंडेशन सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने ब्लेंड करून घ्यायचं आहे. फाउंडेशन लावून झालेलं आहे. आता मी पुन्हा एकदा कन्सीलर लावणार आहे जे मी स्टार्टिंगला लावलेलं 25 मीडियम जो शेड आहे तो मी पुन्हा एकदा लावणार आहे हायलाइटिंगसाठी. तर जे आपले हायलाइटिंग एरियाज आहे तिथेच मी फक्त लावणार आहे. मेबलिन फिटमीची पावडर ती पुन्हा एकदा सेट करण्यासाठी यूज करणार आहे. तर मी प्रोडक्ट माझ्या ब्रशवर घेऊन थोडंसं डॅप करून अशा पद्धतीने लावून घेणार आहे. जास्त लावायची गरज नाही आहे म्हणजे आपला चेहरा पावडरी वाटणार नाही. छान आता आपण पावडरने सेट करून घेतलेला आहे पूर्ण चेहरा. आता आपल्याला गरजेचं आहे चेहऱ्याला छान शेप द्यायचा आहे. म्हणजे आपण आता फाउंडेशन लावलं आहे, कन्सीलर लावलं आहे, तर त्यामुळे आपल्या चेहऱ्याला कोणताही शेप आलेला नाही आहे. तर आपण कॉन्टरिंग करणार आहोत जेणेकरून आपला जो चेहरा आहे तो छान शेपमध्ये दिसेल. शुगरचं काउंटर पावडर तर त्यासाठी मी असा हा जो तिरकस ब्रश असतो तो यूज करते म्हणजे तो आपल्याला व्यवस्थितपणे ब्लेंड करता येईल. आता मी करणार आहे आयब्रोज. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी माझे आयब्रोज कोंब करून घेणार आहे. त्यासाठी मी हा अशा पद्धतीचा ब्रश यूज केला आहे. तर आयब्रोसाठी मी इथे यूज करते शुगर पावडर. आता मी लावणार आहे काजळ. त्यासाठी सुद्धा मी इथे मेबलिनचं कोलासल डार्क ब्लॅक कलर घेतलेला आहे. आणि लाइनर सुद्धा मी सेम मेबलिनचं कोलासल लाइनर घेतला आहे ज्याचा कलर आहे ब्लॅक.
तर सगळ्यात पहिल्यांदा मी लाइनर लावून घेते। तर लाइनर लावून झालेला आहे। आता मी लावणार आहे काजळ। मी एक छोटा सा फ्लैट ब्रश घेतला आहे। आता मी एक ब्राउन शेड घेणार आहे आणि तो मी माझ्या डोळ्यांच्या खाली थोडासा स्मज करून घेणार आहे। तर आता मी लावणार आहे मस्कारा आणि त्यासाठी इथे मी वॉटरप्रूफ मस्कारा यूज करते, जो मेबलिनचा द हायर कर्ल वॉल्यूम एक्सप्रेस हा मस्कारा आहे। लावणार आहे ब्लश आणि त्यासाठी मी इथे यूज केला आहे स्विस ब्यूटीचं प्रोफेशनल ब्लशर, ज्याचा कलर खूप सुंदर असा पिंक शेड आहे। तर छान स्माईल करायचं आणि आपला जो हा एरिया असतो तिथे आपल्याला ब्लश लावायचा आहे। आहे हायलायटर, यासाठी मी नायकाचं स्ट्रोप अँड ग्लो हे हायलायटर यूज करते। जे हायलाइट एरियाज आहेत तिथे आपल्याला हा हायलायटर लावायचा आहे। आणि थोडंसं डोळ्याच्या वरती लावणार आहे लिपस्टिक आणि ते खूप महत्त्वाचं आहे, कारण लिपस्टिकशिवाय आपला मेकअप लुक कधीच कंप्लीट होऊ शकत नाही। तर इथे मी न्यूड शेड यूज करते आहे मेबलिनचं, ज्याचा शेड तुम्ही इथे बघू शकताय। तर मी हा जो शेड आहे तो माझ्या स्क्रीनवर देईल। म्हटली की सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी मॉइश्चराइज केले चेहरा माझा जो मॉइश्चराइज केलेला, त्यासोबतच मी माझे लिपसुद्धा मॉइश्चराइज केले होते। तर तुम्हीसुद्धा तुमच्या ओठांना लिपबाम लावायला विसरू नका, कारण लिपबाम लावल्यामुळे आपला जे ओठ आहे ते सॉफ्ट होतात आणि लिपस्टिकसुद्धा त्याच्यावर छान अप्लाय होते आणि छान दिसते। तर माझा मेकअप तर कंप्लीट झाला आहे, पण माझं संक्रांतीचं लुक अजून बाकी आहे। तर मी मस्त रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते।